छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राज्य होते असमत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर यांनी व्यक्त केलाय. मुसा खान लिखित शिवछत्रपती यांची धर्मनिरपेक्षता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मुला खान लिखित शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी व्यासपीठावर जयंती संस्थानच्या सविता राजे भोसले, शहर काजी मुफ्ती अहमद काजी, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव तनपुरे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, प्रदेश संघटक कर्नाटक राज ज्योतिराम पवार, ज्येष्ठ विचारवंत सैफन अन्नवर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शिव फुले शाहू आंबेडकर विचार मुस्लिम मंच अध्यक्ष के बी नदाब उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे येऊन दिला नाही, इतिहासकारांनी स्वतःची मते घालून तो विकृत करण्याचा प्रयत्न केला. या विकृतीला फाटा देणारे पुस्तक मुसा खान यांनी लिहून छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता समोर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे लोककल्याणकारी राजे होते, म्हणून आज 400 वर्षानंतरही त्यांना जगात पूजनीय मानलं जातं. छत्रपतींना कोणताही जाती धर्म पंथ अशा जोखडात न अडकवता मानवतावादी लोककल्याणकारी राजा म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असं मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या लढाया झाल्या त्यावेळेमध्ये त्यांनी कधीही कुठेही मुसलमान हा शब्द वापरलेला नाही, ख्रिश्चन हा शब्द सुद्धा वापरलेला नाही, तर इराणी म्हणा, इराकी म्हणा, टोपीकर म्हणजे इंग्रजांना सुद्धा कधी त्यांनी ख्रिश्चन म्हटलेलं नाही. ते आज सांगायत तरी कुठल्याही इतिहासकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सैनिकाने किंवा सरदाराने शिवाजी महाराजांना धोका केला, दगा दिला अशाच एकही उदाहरण पुढे आलेलं नाही. माइलेज को गेन करने के लिए, पॉलिटिकल एजेंडे को फुलफिल करने के लिए बाबरी मस्जिद का नाम बहुत इस्तेमाल किया गया. अपनी जाति फायदे को हासिल करने के लिए, द्वेष और नफरतें पसरने के लिए, फैलाने के लिए बाबर के नाम से बनाई गई मस्जिद का नाम बहुत लिया गया. अरे थोड़ा तो आप समझते इस बात को. मैं उनसे कहना चाहता हूं जिन्होंने नफरतें फैलाई कि थोड़ा तो इस बात की हया करते कि तुमने बाबर के नाम से बनाई गई मस्जिद के जरिए से नफरतों को तो फैलाया, लेकिन हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने जो मस्जिद को तामीर किया था, शिवाजी महाराज की मस्जिद का भी नाम अगर आप लेते तो यकीनन लोगों में मोहब्बतें आम होती. यावेळी युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर केलेला विश्वविक्रम वीर कुशाग्र हर्षद वाघज आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांचा सत्कारही खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुसा खान गौरव समितीचे निमंत्रक राम गायकवाड यांनी केलं, तर सूत्रसंचालन मंगेश लामखाने यांनी केले. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.